नमस्कार मित्रांनो, आपण टरबूज घेण्यासाठी बाजारात जातो त्यावेळेस आपल्याला घेताना चूज करताना टरबूज घेताना एक मनात दुखदुखी असते की तो लाल निघतो या पांढरा निघतो. मग ते ओळखायचे कसे, मी एक साधा आणि सिंपल तुम्हाला सांगणार आहेत. आता हे पहा, आता आप तुमच्या समोर पाहायला दोन टरबूज दिसत आहेत. एक पांढरा आहे म्हणजे न पिकलेला आहे आणि एक पिकलेला आहे. मग आता हे ओळखायचे कसे, तर लाल जो टरबूज असतो तर त्याची बॅक साईड पाहायची तुम्हाला. बॅक साईड पूर्ण टोटल हिरवी नको, असा पिवळा चट्टा दिसेल तुम्हाला. ज्या टरबूज थोडा असा पिवळा चट्टा असेल ना तो पिकलेला असतो. आणि याच्या बॅक साईडला पाहायला भेटेल, पहा तुम्हाला काहीच दिसणार नाही, पिवळा चट्टा नाही काय नाही. आणि हा पिकलेलाच नाही पहा, मुळात दिसतोय का तुम्हाला काही नाही ना. हे पहा, आता हा पिकलेला आहे तर याला काय आहे, थोडं कुठे ना कुठे एक स्पॉट असा येलो स्पॉट दिसेल पहा. जिथे येलो स्पॉट असला त्याला तो रेड 99% निघतोच. आता हा या पूर्ण टरबूज मध्ये तुम्ही म्हणसाल इथे कुठे पिवळा चट्टा आहे, पण त्याच्या कोणत्या ना कोणत्या भागाला एक लास्टला येलो स्पॉट असतोच. तर अशा प्रकारे तुम्हाला टरबूज घेताना ही काळजी घ्यायची, त्याची बॅक त्याचं पूर्ण पाठीवर पाहायचं इकडे पिवळा चट्टा आहे का. तर अशा प्रकारे तुम्हाला मार्केटला टरबूज घ्यायचे तर तो असा पांढरा निघणार नाही. धन्यवाद मित्रांनो.